पावसाळा सुरू असतानाच चिमूर क्रांतीभूमीमध्ये कावीळ, टायफॉईड, मलेरिया, डेंग्यू, व्हायरल इन्फेक्शन यासारखे विविध आजारांचे रुग्ण शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून आले असताना उपजिल्हा रुग्णालयात मात्र 100च बेड उपलब्ध असल्याने येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होताना दिसून येत आहे. सध्या रुग्णालयात टायफॉईड आणि तापाचे 30 रुग्ण, डायरियाचे 5 रुग्ण, व्हायरल इन्फेक्शनचे 10 रुग्ण भरती आहे. उपजिल्हा रुग्णालयात चिमूर येथे OPD रुग्ण आणि IPD रुग्ण बघावे तिकडे दिसून येत असून त्याचे कारण म्हणजे नाली, गटारे, मच्छर फवारणी आणि अस्वच्छता यांचा अभाव. नगरपरिषद चिमूरमार्फत नेहमीच स्वच्छता होत नसून या सर्व बाबी आरोग्याच्या संदर्भातून अति आवश्यक आणि महत्त्वाच्या असून या समस्येकडे नगरपरिषदेने लक्ष केंद्रित करावे. या संदर्भात उपजिल्हा रुग्णालय चिमूरमार्फत नगर परिषदेला स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून स्वच्छतेबाबत पत्रव्यवहार करण्यात आले असताना नियमित या सर्व बाबींची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी पत्राद्वारे नगर परिषदेस उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ भगत यांनी केली आहे. पावसामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार उद्भवत आहेत आणि त्यामुळे आपल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दिवसेंदिवस बाह्य रुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग मध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. यामध्ये साधारणत पाण्यापासून उद्भवणाऱ्या आजार, उदाहरणार्थ डायरिया, डिसेंट्री, कावीळ, टायफॉईड इत्यादी प्रकारचे रुग्णांचे आजाराचे रुग्ण आढळत आहेत. म्हणून रुग्णांना आणि जनतेला माझी अशी विनंती आहे की आपण पाणी उकळून गाळून प्यावे, आपल्या सभोवताल स्वच्छता ठेवावी, जेणेकरून डास किंवा इतर कीटक हे उत्पन्न होणार नाही आणि वेगवेगळे आजार निर्माण होणार नाही. ती व्यवस्था बरोबर नसेल त्याबद्दल आपण नगर परिषदला सुद्धा कळवू शकता, जेणेकरून नगर परिषदचे कर्मचारी किंवा नगर परिषदेमार्फत योग्य तऱ्हेने साफसफाई होऊन हे जे आजार होत आहेत त्याबद्दल त्या आजारांना आपण आळा घालता.